नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत एन एस एस ओ आणि सी एस ओ या दोघांबद्दल आणि दोन हजार नऊमध्ये या दोघांचं मर्जर करण्यासंबंधीचा पण प्लॅन समोर आला होता आणि त्याच्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बेसिक इकॉनॉमिक डेटा हा आपण इंडिया इयरबुक ट्वेंटी ट्वेंटीमधला चॅप्टर बघितलेला आहे आणि त्यावेळेसच मी हे क्लिअर केलं होतं की आपण याच्यामधल्या काही बाबी समजून घेऊयात तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि ह्याच नावाचा फेसबुकवर आपला ग्रुप आहे तो सायमल फॉलो करा तर एकंदरच मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या दोन विंग्स आहेत एक जी आहे ती स्टॅटिस्टिक्सशी संबंधित आहे आणि दुसरी प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनशी संबंधित आहे आता स्टॅटिस्टिकची जी विंग आहे तिला नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस एन एस ओ असं म्हटलं जातं हिच्यामध्ये दोन महत्त्वाचे डिपार्टमेंट किंवा तुम्ही त्याला दोन महत्त्वाचे याचे उपविभाग म्हणू शकता ते म्हणजे एक आहे सी एस ओ सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस आणि दुसरं आहे कॉम्प्युटर सेंटर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस अँड कॉम्प्युटर सेंटर एक आहे आणि नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन तर एन एस एस ओ नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस आणि सी एस ओ हे दोन हिच्यामध्ये आहेत आणि सी एस ओ जे आहे ते स्टॅटिस्टिक्स ॲक्टिव्हिटी ज्या आहेत देशभरातल्या त्या कॉर्डिनेट करतं आणि त्याच्यासाठीचे जे स्टँडर्ड्स असतील स्टॅटिस्टिक्ससाठीचे ते निकष जे असतील ते, ते, ते समोर ठेवतं एस एस वर, वर, एन एस एस ओचा मेन काम आहे की त्यांनी लार्ज स्केल सॅम्पल सर्वे देशात करायचे डायव्हर्स फील्डवर इन ऑल इंडिया बेसिस खूप मोठ्या प्रमाणावर मोठ्या भूभागामध्ये सर्वेक्षण करण्याचं काम एन एस एस ओचं आहे तर सी एस ओचं काम जे आहे ते स्टॅटिस्टिकल ॲक्टिव्हिटीज देशात करायचे आहेत आणि संबंधीचे जे काही स्टँडर्ड्स आहेत ते समोर ठेवायचे दुसरी जी विंग आहे ती प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन विंग आहे आपण बघितलं होतं की याच्यामध्ये ट्वेंटी पॉईंट प्रोग्राम येतो इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग प्रोग्राम येतो आणि एम पी लँडची स्कीम येते आता ह्या दोन विंग सोडल्या तर मिनिस्ट्रीच्या अंडर एन एस सी तर हे एक डिपार्टमेंट म्हणू शकता तुम्ही की हे एन एस सी हे रेझोल्युशन होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मिनिस्ट्रीच्या अंडर आणि तिच्यामधून हे एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आपण उभी केलेली आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन आता हे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट जे आहे ती नॅशनल इम्पॉर्टंटची इन्स्टिट्यूट याच्या अंतर्गत उभी राहिलेली आहे तर ते एक लक्षात ठेवा आता नॅशनल जे काही स्टॅटिस्टिकल कमिशन आहे त्याचं जे मॅन्डेट आहे टू इव्हल पॉलिसीज प्रायोरिटीज स्टँडर्ड्स इन अ स्टॅटिस्टिकल मॅटर तर हे पण स्टॅटिस्टिक्सशी जोडलं गेलेलं आहे आता दोन महत्त्वाचे आहेत बघा एकीकडं एन एस ओ आहे एकीकडं एन एस सी आहे आणि ह्या स ह्याच्यामध्ये आताचं जे प्रपोजल आहे ते प्रपोजल म्हणजे की सी एस ओ आणि एन एस एस ओ या दोघांचं मर्जर हे आताचं प्रपोजल आहे टू थाउजंड नाईन्टीनमधलं गव्हर्मेंटचं आता हा डेटा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल हा जसाचा तसा कॉपी पेस्ट आहे इंडिया मधला इंडिया इयरबुकचं महत्त्व तुम्हाला त्याच्यामुळं कळेल आताचं हे बघा स्ट्रक्चर मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशनचं तर एक तर आहे डिपार्टमेंट ऑफ प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन दुसरं जे आहे आपलं की ज्याच्यामध्ये एन एस ओच्या अंतर्गत काय काय येतं तर एक कॉम्प्युटर सेंटर सी एस ओ आणि नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन तर हे एक लक्षात ठेवा मग आता याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आहेत फील्ड ऑपरेशन येतं त्याच्यानंतर सर्वे डिझाईन रिसर्च डेटा प्रोसेसिंग डिव्हिजन कॉर्डिनेशन पब्लिकेशन डिव्हिजन ओके सी एस ओच्या अंडर नॅशनल अकाउंट्स डिव्हिजन इंडस्ट्रीयल स्टॅटिस्टिक्स मिसलेनियस स्टॅटिस्टिक्स सोशल स्टॅटिस्टिक्स सी एस ओ इज विंग कलकत्ता म्हणजे ते नॅ इंडस्ट्रीयल स्टॅटिस्टिक डिव्हिजन जे आहे ते कलकत्त्याला आहे त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंटने याचं मर्जर करण्याचा विचार समोर ठेवलेला आहे एन एस एस ओ आणि सी एस ओ आता खरंतर याचं रिझन असं आहे की हे दोघी स्टॅटिस्टिकल सर्वेशी रिलेटेड आहे यांची बहुतांशी कामं जी आहेत ती ओव्हरलॅप होतात आणि त्याच्यामुळे जास्तीची कामं म्हणजे एकच काम डबल डबल होणं त्याच्यासाठी जास्तीत जास्त आप परत मग ते सगळं फितीचा कारभार त्याच्याकरता यांचं मर्जर हे एक येत्या काळामध्ये गुड गव्हर्नन्स ठरू शकतं म्हणून हा एक प्रपोजल आहे आणि दुसरं म्हणजे की तेवीस मे दोन हजार एकोणावीसला फॉर्मेशन ऑफ ओव्हर रिचिंग बॉडी नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस एन एस ओ हे त्यांनी करायचं ठरवलं हो की या दोघांना मर्च करून एन एस ओ ही एक ओव्हर रिचिंग बॉडी तयार करायची आता हिच्यामध्ये पण एक आहे की ही जी ऑर्डर आहे जी एन एस ओ तयार करण्यासंबंधीचं एक प्रपोजल घेऊन येते आहे हिच्यामध्ये काही गोष्टी मिसिंग आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनबद्दल ते विशेष काही बोलत नाहीत आपण बघितलेलं आहे एन एस ओ आणि एन एस सी आता एन एस सी जी आहे ती ओव्हरसीईंग बॉडी आहे सगळं स्टॅटिस्टिकल वर्क जे देशामध्ये होतं त्यासंबंधीची आणि मग इथं पण तेच चालणार हे पण चालणार मग याच्याबद्दल तुम्ही काय निर्णय घेताय तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरं म्हणजे सेक्रेटरी जो असतो स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशनचा आणि चीफ स्टॅटिस्टियन ऑफ इंडिया या दोघांच्या बाबतीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे मंत्री पदाच्या याच्यावर सॉरी मंत्रालयाच्या लेवलवर ते पण महत्वाचं आहे कारण एकीकडे सचिव आहे दुसरीकडे चीफ स्टॅटिस्टियन आहे तर तोही मुद्दा इथं क्लिअर नाही आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ऑटोनॉमी ऑफ एन एस एस विल गो अवे अँड एन एस सी कंट्रोल ओव्हर एन एस एसओ विल नॉट बी देअर मग आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यांचं जर उद्या मर्जर झालं तर एन एस एस ओची ऑटोनॉमी जी आज आहे ती नसणार आहे ते एन एस सीच्या कंट्रोलखाली म्हणजे निदर्शनाखाली आधी होतं नियंत्रणाखाली तेही नसणार आहे मग आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन हे पूर्ण देशातलं स्टॅ टेक्निकल ॲस्पेक्ट जो आहे स्टॅटिस्टिकल वर्कचा ते बघत असतं आणि त्याच्याबद्दल तुम्ही स्पष्टता व्यक्त करणं इथं गरजेचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रिस्ट्रक्चर करत असताना इंडियन ऑफिशियल स्टॅटिस्टिक सिस्टीम जी आहे तिच्यामध्ये तुम्ही आजच्या डेटमध्ये नोडल फंक्शन जे आहे मिनिस्ट्रीचं ते खूप प्रॉपर एनर्जी घेऊन येणारं सिनर्जी आणि इंटिग्रेशन असणारं असलं पाहिजे हाच एक मुद्दा आहे तर येत्या काळामध्ये याच्यातल्या कुठल्या गोष्टी कशा होणार आहे त्या आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की दोन हजार पाचमध्ये जे रेझोल्युशन आलं होतं ते रेझोल्युशन काय होतं दोन हजार पाचच्या रेझोल्युशननुसार एन एस सी अलॉंग विथ द प्रपोजिंग सिंगल एन्ट टी नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणजे आता ही सिंगल एन्ट आय टी सेटअप करा तुम्ही अलॉग विथ एन एस ओ म्हणजे दोनच होत्या एक एन एस सी आणि दुसरं एन एस ओ ह्या दोनच राहतील असं हे प्रपोजल होतं ओके त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये यांनी काय केलं की रिझोल्युशन प्रपोज केलं एन एस ओ विथ टू विंग्स सी एस ओ अँड एन एस एस ओ ओके म्हणजे ते आपण ऑलरेडी बघितलं आहे आणि दोन हजार एकोणीसची जी ऑर्डर आहे तिच्यामध्ये स्टॅटिस्टिकलच्या विंग ज्या आहेत एन एस ओच्या तर यांना मर्ज करायचं ओके तर आणि एन ओमध्ये टाकायचं तर सिम्पली होतं दोन हजार पाचमध्ये त्यांनी म्हटलं होतं रिझोल्युशनने की नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन अँड नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन या दोनच ऑर्गनायझेशन राहतील आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी सांगितलं की सी एस ओ एन एस एसओ व हे मर्ज होतील आणि ते एन ओमध्ये जातील दॅट्स इट एवढं एक लक्षात ठेवा की तुम्हाला एकंदर स्ट्रक्चर माहीत आहे स्ट्रक्चरमध्ये हे स्ट्रक्चर असं लक्षात ठेवा एन एस ओच्या अंतर्गत आजच्या डेटमध्ये सी एस ओ आणि एन एस एस ओ आणि दुसरी एक बॉडी आहे एन एन एस सी नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन हे पूर्ण देशासंबंधीच्या स्टॅटिस्टिकचं ॲनालिसिस आणि त्या सगळ्या गोष्टी करत असतं आणि या दोघांचं फंक्शन आता या दोघांना मर्च करायचं आपल्याला आणि ते मर्च करून एकच एन राहणार ती म्हणजे काय एन एस ओ आणि ह्या दोनच राहतील याच्या याच्यामध्ये आपल्या ह्याच्यात की एक नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन आणि दुसरं नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन दॅट्स इट तर हे मर्जर झाल्यानंतर गोष्टी अजून क्लिअर होतील स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं